सो हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू इम्पस बॅच मुलांना हा व्हिडिओ स्पेशली इम्पस बॅचच्या मॉक टेस्ट रिगार्डिंग आहे ज्या फिफ्टीन मॉकटेस्ट आपण कंडक्ट करतो आहे त्याच्या टाईम टेबलमध्ये स्केड्युलमध्ये काही मायनर करेक्शन्स आहेत ते करेक्शन्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेऊयात पहा टाइम टेबल रिडिफाईन करते वेळी तुमचा जे डब्ल्यू मेन्स एक्झामिनेशनचा फोर्थ अटेम्प्ट इव्हन एम एस टी सी टीचा डेट आणखीन डिक्लेअर नाही आहे अशा काही गोष्टी कन्सिडर करूनच टाईम टेबल रिडिफाईन करण्यात आलेला आहे तर पहा आता मी या कोर्समध्ये एंटर करतो आहे कंटेंट मध्ये जातोय इथे तुम्हाला एक इमेज दिसेल हा तुमचा नवीन टाइम टेबल आहे तुम्ही पाहू शकता आतापर्यंत सेव्हनटीन ऑफ ऑगस्ट नाईन ट्वेंटी टू अँड ट्वेंटी फोर पर्यंत आपण टोटल पाच मॉक टेस्ट कंडक्ट केलेले आहेत आता याच्यानंतर जर का तुम्ही नोटीस करेल तर सिक्स्थ टेस्ट डायरेक्टली तुमचा थर्ड ऑफ सप्टेंबरला बऱ्यापैकी गॅप मिळतो इथे ऑलमोस्ट सात आठ दिवसांचा सा गॅप तुम्हाला इथे मिळून जातो आता पाहा या सात आठ दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण इथे बोलून घेऊया तर पहिली तर गोष्ट या ज्या सर्व मॉक टेस्ट आहेत ना पहिले पाच मॉक टेस्ट हे सर्व सर्व मॉक टेस्ट आपण इथे रिओपन करतो मी जस्ट दाखवून देतो तुम्हाला पहिले तुम्ही एंटर करा मॅट्रिक सायन्स okay, अकॅडमी डॉट कॉम ओके आपल्या वेबसाईटवरती क्लासच्या वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर जस्ट दोन मिनिट लोड होतोय ओके स्टुडंट कॉर्नरमध्ये ऑनलाईन टेस्टमध्ये एंटर कराल यामध्ये तुमचा आय डी पासवर्ड तुम्ही एंटर केल्यानंतर ओके इथे चॅप्टर वाईज अँड ग्रुप टेस्ट त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर कराल तर तुम्हाला इथे रिटेस्ट दिसतील सर्व मॅथ्स टेस्ट नंबर फोर टेस्ट टेस्टेस्ट मॉक टेस्ट नंबर वन मॅथमेटिक्स मॉक टेस्ट नंबर फायव्ह मॅथमेटिक्स टेस्ट नंबर टू इव्हन बायोलॉजीचे पण मॉक टेस्ट तुम्हाला इथे दिसतील असे टोटल बायोलॉजीचे पाच आणि मॅथमॅटिक्सचे पाच असे टोटल दहा टेस्ट तुम्हाला इथे दिसतील कोणताही मॉक टेस्ट तुम्ही स्टार्ट करू शकता नीट नोटिस कराल तर तुम्हाला समजेल की दहा तारखेपर्यंत हे मॉक टेस्ट आपण देऊ शकतो दहा तारखेपर्यंत हे ओपन राहतील दहा तारखेपर्यंत कधी पण कोणत्याही टाइमला तुम्ही हा मॉक टेस्ट स्टार्ट करू शकता आता इथे मी मॉकटेस्टमध्ये एंटर करेल तर मला इथे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टोटल पाच टेस्ट दिसतात अगेन या पण टेस्ट जे आहेत ना रे हे दहा तारखेपर्यंत ओपन आहेत तुम्ही दहा तारखेपर्यंत या मॉक टेस्ट कधी पण देऊ शकता बट रिक्वेस्ट असे सर्वांना की जास्त पण स्ट्रेच नका करू दहा तारखेपर्यंत यायला नका स्ट्रेच करू पॉसिबल जर का झालं तर सेकंड ऑफ सप्टेंबर पर्यंत हे एंड करून टाका म्हणजे हा इथला पहिला पाच मॉक टेस्टचा विषय इथे संपून जातो या ज्या पाच मॉक टेस्ट आहेत ना तर त्यांचे व्हिडिओ सोल्युशन पण या आत्ताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जातील इम्पल्स बॅटच्या युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली मी एंटर करतो त्या प्लेलिस्टमध्ये त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता बायोलॉजीचे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच टेस्टचे सोल्यूशन्स आहेत व्हिडिओ सोल्यूशन्स आहेत केमिस्ट्रीच्या अगेन फाईव्ह मॉक टेस्टचे व्हिडिओ सोल्यूशन्स आहेत फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये एक एक मॉक टेस्टचं सोल्युशन मिस झालेलं आहे फिजिक्समध्ये फोर टेस्टचे सोल्युशन्स आहेत इव्हन मॅथमॅटिक्समध्ये पण फोर मॉक टेस्टचे सोल्यूशन्स आहेत आम्ही लवकरात लवकर ट्राय करू तिथे अपलोड करून टाकू तर पहा रे तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन सोल्युशनचा नक्कीच इथे सपोर्ट मिळेल म्हणजे जर का मार्क्स आ, तुम्हाला एका ठराविक लिमिटपेक्षा मार्क्स वाढत नाहीत से फॉर एक्झाम्पल एकशे दहा मार्क पडतात एकशे वीस मार्क पडताय किती ट्राय करतात त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स वाढतच नाही आहेत बरोबर तर मार्क्स कसे वाढवायचे त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बोलून घेऊया इथं तर हा जो गॅप दिला ना त्यासाठीच दिला नाही का टोटल पाच टेस्ट दिले आणि पाचही मॉकटेस्टमध्ये वन ट्वेंटीच्याच रेंजमध्ये स्कोर होते मार्क्स नाही वाढत ठीक आहे छोटंसं गॅप घेऊया आपण ओके एक गोष्ट प्लीज तुम्ही इथे लक्षात ठेवा की जर का तुम्ही परफेक्टली एखादं कॉन्सेप्ट कराल किंवा एखादं एखादं सब्जेक्ट एखादं टॉपिक परफेक्टली कराल तरच ते मार्कमध्ये कन्वर्जन होणार त्याचं वरतून वरतून ओके जर का अर्धवट अभ्यास कराल ना तर एफर्ट्स वायात पूर्णपणे एफर्ट्स पण वाया आणि टाईम पण वाया सो मी तरी तुम्हाला असं सजेस्ट करतो आहे की या ड्युरेशनमध्ये इतक्या टाईममध्ये जे टॉपिक्स तुमचे वीक आहेत जे लेसन तुम्हाला वीक वाटतात समजा तुमचा वेक्टरमध्ये वरती कॉन्फिडन्सच नाही आहे बरोबर किंवा इंटिग्रेशन आणखीन पण जमत नाही हवं तर एक काम करा झिरोपासून परत स्टार्ट करा तो टॉपिक कारण की आता मी काय बोलतो वेक्टर आणि इंटिग्रेशनचं वेटेज पण चांगलंच आहे सो कधी कधी वर्थ असतं ते बरोबर झिरोपासून स्टार्ट करा पूर्ण डिटेलमध्ये गोष्टी स्टडी करा ओके okay, आणि मे बी होपफुली पुढच्या मॉकटेस नंबर सिक्सच्या वेळी थोडे बहुत तुमचे मार्क्स नक्कीच ना वाढतील नाही मला सांगायचं इतकंच होतं मला इत इतकंच इनपुट द्यायचं आहे की परफेक्टली करा जे काही करत असाल परफेक्टली करा ओके वरतून वरतून प्लीज ना करू आत्तापर्यंत आत्ता आत्तापर्यंत तुम्हाला हे समजायला हवं ॲक्च्युली ओके okay, की वरतून वरतून कराल तर फक्त आणि फक्त टाईम वेस्ट होणार आहे एफर्ट्सच वाया जाणार त्याचं मार्कमध्ये कन्वर्जन होणार नाही ज्यावेळेस तुम्हाला एकशे वीस आणि एकशे दहा या स्कोअरला तुमचं सॅच्युरेशन होतं ना बरोबर याचा मिनिंगच हा असतो की एक तर तुमचं कव्हरेज नाही आहे कंटेंट कव्हर झालेलं नाही आहे पूर्ण कंटेंट कव्हर नाही झालेलं आहे आणि जर का तुम्हाला वाटत असेल की पूर्ण कंटेंट कव्हर झाला मग त्या केसमध्ये डिटेलमध्ये कव्हर नाही झाला बरोबर हे दोनच रिझन आहेत की यार तुमचं जे सॅच्युरेशन आहे ते एकशे ऐंशी किंवा एकशे नव्वद मार्क्सला न राहता एकशे दहा किंवा एकशे वीस मार्कला राहतो ओके सो okay, so, यावरती थोडंसं वर्क कराल व्यवस्थित पाहता मी पुढे जातो तर पाहा हे मॉकटेस्ट फाईव्ह मॉकटेस्ट परत रिओपन केलेलं बोललं आपण असे पण मुलं आहेत की ज्यांनी थोडंसं लेट एनरोल केलं आहे फक्त फा मॉक मॉकटेस्ट दिली आहे त्यांनी पहिले चार मॉक टेस्ट मिस झाले आहेत त्यांनी पण याचा लाईक यूज करू शकता नाही का बरोबर टाईम आहे तर सेकंड ऑफ सप्टेंबर पर्यंत या टेस्ट तुम्ही देऊन टाका नेक्स्ट आपण आता मॉक टेस्ट स्टार्ट करतोय सिक्स्थ ऑफ सॉरी मॉक टेस्ट स्टार्ट करतोय थर्ड ऑफ सप्टेंबरपासून बरोबर इथून पुढे ऑल्टरनेट डेजला मॉक टेस्ट कंडक्ट केल्या जातील वीस तारखेला तुमचा फिफ्टीन्थ टेस्ट इथे कंडक्ट होईल इन केस चान्स जर का एक्झामिनेशन लवकर शिफ्ट झाली तर फक्त हे जे ऑल्टरनेट डेजला आपण मॉक टेस्ट कंडक्ट करतो ना ते फक्त डेली बेसिसवरती होईल सो so, तुम्ही निश्चिंत राहा ओके okay, एक्झामिनेशनच्या आधी तुमचे पंधराच्या पंधरा मॉक टेस्ट हंड्रेड पर्सेंट होतील याची गॅरंटी आहे तुम्ही त्याच्याबद्दल बिलकुल पण लाईक टेन्शन नागाऊ त्याचा सो आय होप स्टुडंट्स so, तुम्हाला हा जो काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हे एकदम व्यवस्थित क्लिअरली सर्व समजलेलं आहे जी मुलं जे डब्ल्यू मेन्स एक्झामिनेशनचा फोर्थ अटेम्प्ट देत आहेत ओके मुलांना बेस्ट ऑफ लक चांगलं पेपर द्या व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करून यानंतर आणखीन काही गोष्टी बोलायच्या आहेत जसं की इथे बेसिकली मी कोर्सेसचे काही डिटेल्स सांगतो अगेन तुम्ही इम्पस बॅटचा मॉक टेस्ट सिरीज टेस्ट घेतला काय किंवा इम्पस बॅटचा कोर्स घेतला काय दोनही केसमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत ओके आणि हा जो फी डिफरन्स आहे ना मॉकटेसमध्ये जर का तुम्ही चेक कराल तर अराउंड वन थाउजंडचं फी आहे आणि याच्यामध्ये वन थाउजंड सेवन हंड्रेडचा फी आहे आता फी डिफरन्स यासाठी आहे की याच्यामध्ये कंप्लीट कोर्स आहे ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड एटीन व्हिडिओज आहेत चान्स आणखीन असं कोणी स्टुडंट असेल की ज्यांना हे माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी मी जस्ट सांगतो इथे एक्सप्लेन करून तर इथे डिटेलमधले व्हिडिओज आहेत सर्व जसे की क्रॅश कोर्समध्ये एंटर कराल ओके तुम्हाला याच्यामध्ये लाईक पी वाय क्यू मिळतील प्रीवियस इयर क्वेश्चन्सचे लाईक व्हिडिओज मिळतील शॉट लेक्चर्स मिळतील लेवल वन लेवल वन लेवल टू असाइनमेंट्स मिळतील म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला डिफरंट डिफरंट एमसीक्यू सॉल्व्ह करायला मिळतील अलॉंग विथ व्हिडिओ सोल्युशन ओके पीडीएफची इथे असतात आणि व्हिडिओ सोल्युशन पण इथेच असतात प्लस वन शॉट लेक्चर्स सो इन केस जर का कोणी स्टुडंट नवीन असेल ना तर जस्ट मी त्याला थोडंसं इन्फॉर्मेशन देतो मॉकटेस्ट देण्यासाठी तुम्ही हा पण कोर्स एनरोल करू शकता किंवा हा पण कोर्स एनरोल करू शकता तुम्हाला जो योग्य वाटेल ओके तो कोर्स तुम्ही तिथे एन्टर एनरोल कराल एक पॉईंट मी मिस केला ॲक्च्युली इवन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मे बी आता मी व्हिडिओ हा मॉर्निंगमध्ये रिलीज करतो ओके ज्यावेळेस रिलीज करतो त्यावेळेस कदाचित ते अपलोडेड नसतील बट या व्हिडिओला तुम्ही हवं तर दुपारी व्हिजिट करा तीनच्या आसपास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आत्तापर्यंत ज्या काही टेस्ट झालेल्या आहेत ना पाच मॉक टेस्ट त्या सर्व पाचच्या पाचही मॉक डी पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील म्हणजे एक तर तुम्ही लॉग इन करून सॉल्व करा ओके और दुसरा वे तुमच्याकडे असं पण आहे की यार पी डी एफ घेऊन सॉल्व करा म्हणजे समजा तुम्हाला हे हा कोर्स जर का अफोर्ड करता नसेलत ओके तर तुम्ही पी डी एफमधून हे सर्व पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता ज्यांनी कोर्स एनरोल केला आहे त्यांना असं कन्सर्न असू शकतो ओके की हे टेस्ट बाहेर का लाईक यूट्यूबवरती का आपण रिलीज करतो तर मुलांना एक गोष्ट समजून घ्या प्लीज हा कोर्सचा जो फी आहे ना हा कंटेंट साफी ऐक्चुअल नहीं है हा एक्सपीरियन्स एक्सपीरियंस सफी है ज्यादा तुम्हें टेस्ट देता है टेस्ट करता प्लैटफॉर्म वरती बरबर ऑनलाइन टेस्ट तिथे लाइक सीरियसनेस टेस्ट देता वे तीन तासस्ट संपत कलर कोडस्त इंटरफेसो जस एम एस टी सी टी एक्सामिनेशन में एक्म दयाल ऑलमोस्ट काइंड ऑफ तस इंटरफेस तिथे बरबर सो हि गोष्ट जाम्पॉर्टेंट है सो आई होप तुम्हें गोष्ट समझू शकल ओके तर uh, हा सेशन मी इथे क्लोज करतो आहे भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये ओके टिल देन बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे आणि व्यवस्थित प्रिपरेशन करा ओके okay? बाय गाईज so,